प्लास्टिकच्या पिशव्या बंद होऊन गेले 1 वर्ष झाले, तरीही प्लास्टिकच्या कॅरीबॅग्स किंवा थैल्या या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यासोबतच बाजारामध्ये सर्रासपणे विक्री होते व त्यासोबतच भाजीपाला विक्रेते किंवा फळ विक्रेते किंवा शॉपिंगला जाताना लोक नेहमीच कॅरीबॅग वापरतात. यासोबतच यामुळे या कॅरीबॅगमुळे पर्यावरणाला खूप नुकसान होते. तरीही प्रशासनाचे इकडे दुर्लक्ष आहे. प्रशासन म्हणत आहे की कारवाया होत आहे, परंतु या कारवायाचा परिणाम मार्केटमध्ये दिसून येत नाही. ये कर रहे हैं ना, मतलब नहीं मिलेंगे तो कैसे देंगे अभी तो, और ग्राहक भी पन्नी मांगता है क्या? मानते नहीं दिए तो फिर वापस चले जाते, लेते ही नहीं, माल ही नहीं लेते. इससे नुकसान होता क्या आपका? मतलब दुकानदार दे देते ना, हमने अगर वापस भेजे दुकानदार दे देते, इसलिए पन्नी चाहिए. अगर सभी तरफ नहीं मिली तो ग्रेक को लेना ही, फिर नहीं लेना पड़ेंगे. जब तक गिराइक नहीं बोलेंगे तब तक पन्नी चलती ही रहेंगे, है ना? हाँ, नहीं गिरे के खुद ही बोलते ना, देव करके ले. हम तो छुपा के रखते थे, क्योंकि हमारे फायदा होते लगे तो हमारे 30-40 रुपये का पैकेट, वो पैसे बचते हमारे वाले. लेकिन गिराइक मांगता ही पन्नी, गिराइक मांगता ही, नहीं दिए तो वापस चल जाता, दूसरे दुकान में चल जाता. नगरपालिकेने वेळोवेळी प्लॅस्टिक बंदीच्या अनुषंगातून कारवाई केलेली आहे. निवड कारवाईच केली नाही तर आपण व्यापाऱ्यांची मीटिंग घेतली, जे काही हातथेलेवाले त्यांची मीटिंग घेतली, भाजी विक्रेते या सर्वांना आपण या अनुषंगाने पहिल्यांदा प्रबोधन करून समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण जप्तीची कारवाई केली. आपल्याला माहीत असेल मागच्याच महिन्यामध्ये आपण जवळजवळ 5 टन हे प्लॅस्टिक जप्त केलेलं आहे. त्यामुळे कारवाई बंद झालेली आहे असं नाही आहे, परंतु होतं काय की चोरीच्या मार्गाने किंवा कुठून ना कुठून हे प्लास्टिक येत आहे. आम्ही त्यावरही प्रबोधन करतोय की पर्यावरणाला प्लास्टिक हे हानिकारक आहे, त्यामुळे लोकांनी वापरू नये. या अनुषंगातून जनजागृती हा सगळ्यात मोठा उपाय आहे. जे दुकानदार किंवा जे दुकानदार आस्थापना आमचं ऐकत नाही, आम्ही त्यांच्यावर दंड सुद्धा केलेला आहे. आपल्या माहितीची सांगतो, जवळजवळ 3.5-4 लाख रुपये आपण दंडाच्या माध्यमातून त्यांच्याकडून वसूल केलेले आहे. अशामुळे अशा परिस्थितीत आपली मोहीम चालू आहे, परंतु मला आपण जे सांगताय यावरून मला असं वाटतं की मोहीम जरा आणखी तीव्र करावी लागेल आणि लोकांमध्ये पण जागृती करावी लागेल आणि या माध्यमातून आपल्याला वर्धा शहर हे प्लॅस्टिक मुक्त करण्याची मोहीम आखून आपण ते मुक्त करूया. प्लास्टिक बंदी असल्यावरही आपल्याला पाहायला मिळते की विविध ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या आपल्याला विक्रीस मिळतात. अशा व्यापाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई होणार आहे असे नगर प्रशासनाचे म्हणणे आहे व या व्यापाऱ्यांना मोठा दंडाची कारवाई होईल. ऋषभ परकुंडे, न्यूज 18, लोकमत, वर्धा.